आता आपल्याला बघायचं आहे डेफिनेशन सोल्युबिलिटी आणि डेफिनेशन झाल्यानंतर त्या सोल्युबिलिटीवर इफेक्ट करणारे फॅक्टर बघायचे आहे. तर डेफिनेशन काय होते बघा, जर का आपल्याला सोल्युबिलिटी डेफिनेशन करायची असेल तर ती अशी होते अमाऊंट ऑफ सोल्युट, अमाऊंट ऑफ सोल्युट डिझॉल्व होल्ड इन, अमाऊंट ऑफ सोल्युट डिझॉल्व होल्ड इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट, गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट इन सॅच्युरेटेड सोल्युशन, इन सॅच्युरेटेड सोल्युशन, इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऍट स्पेसिफिक टेम्परेचर, इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऍट स्पेसिफिक टेम्परेचर. काय डेफिनेशन लिहिलेलं आहे, अमाऊंट ऑफ सोल्युट डिसॉल्व्ड इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. जो काय आपल्याला त्यावेळी दिलेल्या सॉल्वंटचं अमाऊंट असेल, त्या सॉल्वंटच्या अमाऊंटमध्ये जो काय आपण डिझॉल्व काय केलेला आहे, सोल्युट डिझॉल्व केलेला आहे, तो सोल्युट डिझॉल्व करून आपल्याला कोणत्या टाईप सोल्युशन बनवायचा आहे, तर सॅच्युरेटेड सोल्युशन बनवायचं आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन आपण जेव्हा बनवणार तेव्हा जो काय त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेला सोल्युटचा अमाऊंट असणार आहे ती त्या सोल्युटची काय म्हणायची आहे, त्या सॉल्वंटमध्ये सोल्युबिलिटी म्हणायची आहे. जसं आपण पाठवणार जे तीन टाईप बघितले, तर तीन टाईपमध्ये आपण सॅच्युरेटेड सोल्युशन कसं बनवलेलं होतं, त्याच्यामध्ये काय केलेलं होतं, एक्स हा सोल्युट आपण मॅक्सिमम क्वालिटी वॉटरमध्ये 5 मोल डिसॉल्व करू शकतो. तर ती 5 मोल जी का आहे, 5 मोल पर लिटर ही झाली काय, एक्सची सोल्युबिलिटी झाली. त्यामुळे या सोल्युबिलिटीचा जर आपल्याला युनिट घ्यायचं असतं, ते युनिट काय येतं, इट्स युनिट बिकम्स मोल पर लिटर. बऱ्याच एक्झाम्पल जर पाठिंबा आपल्याला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं, 5 मोल एक्स हा काय केलं होता, 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला होता, तेच त्याचं युनिट काय येतं, मोल पर लिटर येतं. सोल्युबिलिटीच्या डेफिनेशन नंतर आपल्याला आता नेक्स्ट त्याच्यातली टर्म बघायचे ती फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी, म्हणजे सोल्युबिलिटीवर इफेक्ट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स आताच्या आपल्याला लेक्चरमध्ये डिस्कस करायचे आहे. पॉईंट काय केलेलं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी, तर त्याच्यातला पहिला जो काही फॅक्टर असतो तो असतो नेचर ऑफ, नेचर ऑफ सोल्युट अँड सॉल्वंट, नेचर ऑफ सोल्युट अँड सॉल्वंट. पहिला फॅक्टर आपल्याला कोणता डिस्कस करायचा आहे, नेचर ऑफ सोल्युट अँड सॉल्वंट. आता नेचरमध्ये काय येतं, या ठिकाणी त्यांनी नेचरमध्ये काय केलेलं आहे, नेचर म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे, सॉल्वंट आणि जो काय सॉल्युट आहे तो पोलर आहे की नॉन पोलर, पोलर आहे की नॉन पोलर आहे याच्यावर ठरणार आहे की त्याचा इफेक्ट सोल्युबिलिटीवर काय होईल. कसं कॉम्बिनेशन असते किंवा कसा एक जनरल रूल काय असतो, जनरली काय घडायचं, समजा आपला सोल्युट जर कसा असेल पोलर असेल आणि त्याला आपण डिझॉल्व कशामध्ये केलं, सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केलं, तो सॉल्वंट सुद्धा कसा असेल पोलर असेल, तर जर आपण पोलर पोलरचं कॉम्बिनेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला सोल्युट सॉल्वंटमध्ये काय होतो, सोल्युबल झालेला बघायला मिळतो. म्हणजे काय, दोन्ही सुद्धा पोलर असेल तर ते काय होतं, सोल्युट सॉल्वंटमध्ये सोल्युबल होतं. समजा आपण दुसरं कॉम्बिनेशन केलं, आपण सोल्युट घेतला कसा, नॉन पोलर सोल्युट, नॉन पोलर घेतला आणि सॉल्वंट सुद्धा आपण कोणता घेतला, नॉन पोलर, सॉल्वंट पण जर आपण काय घेतला, नॉन पोलर घेतला, तर हे सुद्धा जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा काय असतं, सोल्युबल झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे याच्यावरून एक असा नियम होतो ज्याच्यामध्ये फक्त शॉर्ट मध्ये काय म्हणतात, आता लाईक डिझॉल्व लाईक, लाईक डिझॉल्व लाईक, म्हणजे सोल्युट आणि सॉल्वंट मध्ये सेम टाईपचे इंटरॅक्शन असेल, सोल्युट आणि सॉल्वंट मध्ये सेम टाईपचे इंटरॅक्शन जर का असेल तर ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली काय असतात, मिसेबल होतात, किंवा एकमेकांमध्ये कम्प्लिटली काय होतात, सोल्युबल होतात. त्याच्यामुळं सोल्युट जर पोलर असेल, सॉल्वंट पण जर पोलर असेल, तर तो सोल्युट त्या सॉल्वंट मध्ये काय होतो, सोल्युबल होतो. आता याचं जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल
तर फॉर एक्झाम्पल या पहिल्यासाठी आपण एक्झाम्पल कोणते घेऊ शकतो, शुगर डिझॉल्व इन वॉटर, शुगर डिझॉल्व इन वॉटर, शुगर डिझॉल्व इन वॉटर. कारण का होतं, वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होतं, तसं शुगर मध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होतं. ज्यामुळे शुगर आपण वॉटर मध्ये टाकतो तेव्हा ते शुगरचे मॉलिक्यूल वॉटरचे मॉलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात, त्याच्यामुळे शुगर वॉटर मध्ये काय होते, डिझॉल्व होते. म्हणजे शुगर सुद्धा पोलर मध्ये येतं आणि वॉटर सुद्धा पोलर मध्ये येतं. नेक्स्ट आपल्याला जर एक्झाम्पल कोणतं घ्यायचं असेल, सोल्यूट आपला कसा असेल, नॉन पोलर असेल, आणि सॉल्व्हंट पण आपला जर नॉन पोलर असेल, अशा वेळी सुद्धा काय होतं, ते एकमेकांमध्ये सोल्युबल होतात. याचं जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर नॅफ्थॅलिन, नॅफ्थॅलिन हा सोल्यूट जर आपण डिझॉल्व कशामध्ये केला, बेन्झिन या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला, नॅफ्थॅलिन जर आपण बेन्झिन मध्ये जर का डिझॉल्व केला तर नॅफ्थॅलिन हा नॉन पोलर सोल्यूट बेन्झिन या नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये काय होतो, डिझॉल्व होतो. म्हणजे शॉर्ट मध्ये फक्त आपण एवढे लक्ष ठेवायचं आहे, लाईक डिझॉल्व, लाईक सेम टाइप्स इंटरॅक्शन जर का त्या सोल्यूट मध्ये आणि सॉल्व्हंट मध्ये असेल, अशा ठिकाणी डेफिनेटली तो जो सोल्यूट असतो तो त्या सॉल्व्हंट मध्ये काय होतो, डिझॉल्व होतो. दिस इज अ फर्स्ट फॅक्टर विच अफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी. सेकंड फॅक्टर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट. सोल्यूटच्या सोल्युबिलिटीवर टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो तो आपल्याला बघायचा. म्हणजे काय, टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. आता टेम्परेचरचा इफेक्ट बघण्याच्या अगोदर इलेव्हन्थला आपल्याला झालेला आहे ही चाचणी प्रिन्सिपल, त्या प्रिन्सिपल प्रमाणे काय असतं, तर मी काय लिहितोय, अकॉर्डिंग टू दी चाचणी प्रिन्सिपल, दी चाचणी प्रिन्सिपल प्रमाणे जर आपण केलो तर जर आपल्याला एका सोल्यू डिझॉल्व करायचं असेल, काय डिझॉल्युशन जर आपलं कोणत्या टाइपचं असेल, डिझॉल्युशन म्हणजे काय, सॉल्युट आपण सॉल्व्हंटमध्ये काय करणार, डिझॉल्व्ह करणार, ती जी प्रोसेस असते त्याला डिझॉल्युशन म्हणतात. तर डिझॉल्युशन समजा आपलं एंडोथर्मिक असेल, डिझॉल्युशन काय असेल, एंडोथर्मिक, एंडोथर्मिक मीन्स ज्या प्रोसेसमध्ये काय होते, हीट ऍब्झॉर्ब होते. मीन्स एखादं सोल्युट सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होताना ती जी प्रोसेस घडत असते त्या प्रोसेसमध्ये हीट जर का ऍब्झॉर्ब होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, तर एंडोथर्मिक म्हणतात. आणि ते डिझॉल्युशन जर का एंडोथर्मिक असेल तर अशा ठिकाणी ही चाटलियर प्रिन्सिपल प्रमाणे टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं, टेम्परेचर काय केलं, इन्क्रीज केलं, तर त्या ठिकाणी सोल्युबिलिटी सुद्धा इन्क्रीज होते. टेम्परेचर इन्क्रीज केलं की सोल्युबिलिटी सुद्धा त्या ठिकाणी काय होते, इन्क्रीज होते. ही कोणत्या प्रिन्सिपल प्रमाणे, ली चाटलियर प्रिन्सिपल प्रमाणे. तसंच समजा हे डिझॉल्युशन जे आहे ते डिझॉल्युशन जर एक्झोथर्मिक असेल, कोणत्या टाइपमध्ये येत असेल डिझॉल्युशन, एक्झोथर्मिक, एक्झोथर्मिक प्रोसेस कुणाला म्हणायचं, ज्या प्रोसेस मध्ये काय होते, हीट इव्हॉल्व होते. इव्हॉल्व म्हणजे काय, गिव्हन आउट, बाहेर निघून जातो. प्रोसेस चालू असताना हीट जर का बाहेर निघून जात असेल तर त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणायचं. आपण कोणती प्रोसेस म्हणतो, डिझॉल्युशन म्हणजे काय, सोल्युट आपल्याला सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व करायचं आहे, ती प्रोसेस घडत असताना जर हीट इव्हॉल्व होत असेल तर त्याला म्हणतात एक्झोथर्मिक. म्हणजे त्या प्रोसेससाठी हीटची आवश्यकता नाही आहे, नंतर हीट काय व्हायला लागलेली आहे, बाहेर निघून चाललेली आहे. आता हीट बाहेर निघून चाललेली आहे असं तर त्या प्रोसेसला हीटची आवश्यकता नाही. अशा प्रोसेसमध्ये जर आपण काय केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर त्या ठिकाणी सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. सोल्युबिलिटी डिक्रीज होते. हे कोणत्या प्रिन्सिपल प्रमाणे, ली चाटलियर प्रिन्सिपल प्रमाणे असं असतं, मात्र सोल्युबिलिटीच आणि एक्झोथर्मिसिटी किंवा एंडोथर्मिसिटी मध्ये डायरेक्ट कोणतंही रिलेशन क्रिएट होत नाही.
काय म्हटलं मी या प्रिन्सिपल प्रमाणे अशा गोष्टी घडतील. म्हणजे तुमचं एंडोथर्मिक प्रोसेस असेल, टेम्परेचर इन्क्रीज केलं की सॉलिडिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे. त्यानंतर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल, टेम्परेचर इन्क्रीज केलं की सॉलिडिटी डिक्रीज व्हायला पाहिजे. हे लीच्या क्लिअर प्रिन्सिपल प्रमाणे असं आपल्याला अपेक्षित असतं. मात्र सॉलिडिटीमध्ये आणि एखाद्या प्रोसेसच्या एक्झोथर्मिसिटीमध्ये किंवा एंडोथर्मिसिटीमध्ये डायरेक्ट रिलेशन घेता येत नाही. का बघा, त्याचं जर आपण ते एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल आपल्याला कॅल्शियम क्लोराईड वगैरे डिझॉल्व करायचं आहे, तर कॅल्शियम क्लोराईड डिझॉल्व केल्यानंतर ही प्रोसेस असते ती कोणती असते, एक्झोथर्मिक असते. ही प्रोसेस कोणती असते, कॅल्शियम क्लोराईड जेव्हा आपण डिझॉल्व करतो तेव्हा ते एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये येते. आणि त्याचबरोबर समजा आपण अमोनियम नायट्रेट ला डिझॉल्व करायचं म्हणतो, अमोनियम नायट्रेट ला याचं रिझॉल्युशन होत असं ही येते एंडोथर्मिक, हे ते एंडोथर्मिक. म्हणजे ह्या दोघांचं डिझॉल्युशन एकमेकाला अपोजिट टाईपमध्ये बघायला मिळतं. म्हणजे एक आहे एक्झोथर्मिक ज्याच्यामध्ये ही डिझॉल्व होणार, एक आहे एंडोथर्मिक ज्याच्यामध्ये ही ऍब्झॉर्ब होणार. म्हणजे टेम्परेचर जर इन्क्रीज केलं त्या दोघांमध्ये होणारा इफेक्ट आपल्याला अपोजिट बघायला मिळाला पाहिजे. म्हणजे काय, ह्या प्रिन्सिपल प्रमाणे काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर कॅल्शियम क्लोराईडची सॉल्युबिलिटी डिक्रीज झाली पाहिजे आणि अमोनियम नायट्रेटची सॉल्युबिलिटी इन्क्रीज झाली पाहिजे. मात्र असं होत नाही, दोघांसाठी एकच आपल्याला बघायला मिळतं. काय, या दोघांच सुद्धा टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर दोघांची सॉल्युबिलिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. म्हणूनच म्हटलं मी मगाशी, जसं म्हटलं तसं आपण डायरेक्ट काय करू शकत नाही, एक्झोथर्मिसिटी एंडोथर्मिसिटी यांचं डायरेक्ट रिलेशन कुणा काढू शकत नाही, घेऊ शकत नाही. सॉल्युबिलिटीशी डायरेक्ट आपण रिलेशन त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. मग आता नेमकं ह्या टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो, तर टोटल इथल्या टेम्परेचरचे तीन इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात. टेम्परेचर काय होतात, एखाद्या सॉलिड सॉल्युटला जेव्हा आपण लिक्विड सॉल्व्हमध्ये काय करतो, डिझॉल्व्ह करतो, तेव्हा आपल्याला तीन इफेक्ट या ठिकाणी बघायला मिळतात. हे कधी आपण विचारलं घ्यायचं आहे, व्हेन सॉल्युट काय असणार आहे, सॉल्युट सॉलिड मध्ये असेल आणि सॉल्व्हंट हा कशामध्ये असेल, लिक्विड मध्ये असेल. अशा कंडिशन मध्ये आपल्याला टोटल तीन प्रकारचे या ठिकाणी कंडिशन्स बघायला मिळतील, ज्याच्यावर टेम्परेचरचा कसा इफेक्ट होतो बघा. तर समजा आपण फॉर एक्झाम्पल तीन साडी घेतली, एनएसीएल घेतलं, एनएबीआर थर्ड वन घेतलं, केसीएल, आणि ह्या तिघांना आपल्याला समजा वॉटरमध्ये सेपरेटली डिझॉल्व करायचं असेल, ह्या तिघांच्या सॉलिडिटीवर टेम्परेचरचा फारसा इफेक्ट होत नाही. काय, एनएसीएलची सॉलिडिटी, एनएबीआरची सॉलिडिटी किंवा केसीएलची सॉलिडिटी, टेम्परेचर इन्क्रीज किंवा डिक्रीज झाल्यानंतर फारसा काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजे काय, आपण असं दिसतो म्हणजे स्लाइटली चेंज न, फक्त थोडीशी सॉलिडिटी त्याची काय होते, चेंज होती, फारसा त्याच्यावर काय बघायला आपल्याला मिळत नाही, इफेक्ट बघायला मिळत नाही. म्हणजे काय, ह्या तीन आयोनिक सॉलिडचे सॉलिडिटीवर टेम्परेचरचा फारसा इफेक्ट होत नाही. हे झालं फारसा इफेक्ट नसणारे एक्झाम्पल. सेकंड इफेक्ट काय होतो बघा, समजा आपण फॉर एक्झाम्पल घेतलं एनएनओ, काय अमोनियम नायट्रेट, त्यानंतर के एनओ मीन्स काय पोटॅशियम नायट्रेट, थर्ड एक्झाम्पल घेतलं के बी आर मीन्स पोटॅशियम ब्रोमाइड. ह्या तिघांची मात्र सॉलिडिटी टेम्परेचर बरोबर फास्ट काय होते, इन्क्रीज होते. मीन्स काय, इन्क्रीजेस लार्जली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर ह्या तीन सॉलिडची सॉल्युबिलिटी सुद्धा काय होते, फास्ट काय होते, इन्क्रीज होते. थर्ड समजा आपण एक्झाम्पल घेतलं सोडियम सल्फेट Na2SO4, याच्या बाबतीत मात्र कम्प्लिटली अपोजिट बघायला, काय याची सॉल्युबिलिटी काय होते, डिक्रीजेस सॉल्युबिलिटी याची डिक्रीज होते, डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर.
टेम्परेचर जर का इंक्रीज केलं तर सोडियम सल्फेटची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. म्हणजे हे तीन वेगवेगळे इफेक्ट बघायला मिळतात. डायरेक्ट अमोनियाने इफेक्ट काढू शकत नाही. कोणाच्या बाबतीत? जेव्हा आपला सोल्युट काय असतो, सॉलिड असतो, सॉल्व्हेंट काय असतो, लिक्विड असतो. अशा वेळी तीन इफेक्ट बघायला मिळतात. काही कंपाऊंड मध्ये किंवा काही कंपाऊंड मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर त्यांची सोल्युबिलिटी फारशी टेम्परेचर बरोबर चेंज होत नाही. सेकंड मध्ये टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर त्याची सोल्युबिलिटी फास्ट इन्क्रीज होते. थर्ड टाइप मध्ये टेम्परेचर जर का इन्क्रीज झालं तर सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. हा झाला सॉलिड. जेव्हा आपण सोल्युट घेणार आणि लिक्विड आपला काय असेल, सॉल्व्हर असेल, असेल. मात्र समजा आपला सोल्युट समजा गॅस असेल, सोल्युट असेल गॅस असेल आणि सॉल्व्हर आपला काय असेल, लिक्विड असेल, तर अशा वेळी फक्त आपल्याला एकच इफेक्ट बघायला मिळतो. कधी? ज्यावेळी सोल्युट आपला काय असतो, गॅस असतो आणि सॉल्व्हर हा काय असतो, लिक्विड असतो, अशा वेळी फक्त आपल्याला एकच इफेक्ट बघायला मिळतो. फक्त कोणता इफेक्ट बघायला मिळतो? सोल्युबिलिटी ऑफ गॅस. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डिक्रीजेस, इज डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हा एकच इफेक्ट. कोणाच्या बाबतीत? जेव्हा आपला सोल्युट असेल, गॅस असेल, सॉल्व्हेंट आपला कोणता असेल, लिक्विड असेल, अशा वेळी डायरेक्ट आपल्याला काय असेल तर जी काय सोल्युबिलिटी असते गॅसची त्या लिक्विडमध्ये सोल्युबिलिटी टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय? टेम्परेचर जर आपण इन्क्रीज करत गेलो तर त्या ठिकाणी सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण एखाद्या बिकरमध्ये वॉटर वगैरे घेतो आणि वॉटर जेव्हा आपण काय करतो, हीट करायला चालू, तेव्हा त्याच्यामध्ये आपण बबल्स तयार झाले बघायला मिळतात. बबल्स जे असतात ते कशाचे, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये जो काय ऑक्सिजन वगैरे आहे त्याचे ते बबल्स असतात. जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करू तसे ते आतमध्ये डिझॉल्व्ह झालेला जो काय ऑक्सिजन असेल किंवा इतर गॅसेस असते त्यांचा व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातो. टेम्परेचर बरोबर गॅसचा व्हॉल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो. त्यामुळं वॉटरमध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये असणारे जे काही गॅसेस आहेत ते टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे त्या गॅसेसचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं ते गॅस त्या लिक्विडमध्ये ऑक्युपाय होऊ शकत नाही किंवा त्या ठिकाणी ते सांभाळू शकत नाही. त्याच्यामुळं ते त्या लिक्विडमधून काय होतात, बाहेर निघून जातात. लिक्विडमधून निघून गेले याचा अर्थ काय, त्या गॅसची त्या लिक्विडमध्ये सोल्युबिलिटी काय झाली, डिक्रीज झाली. त्या ठिकाणी फक्त डायरेक्ट एकच इफेक्ट लक्षात ठेवायचं कोणता, तर सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इज डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. दिस इज अ सेकंड फॅक्टर, दॅट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. थर्ड फॅक्टर आहे तो इफेक्ट ऑफ प्रेशर. म्हणजे आता प्रेशरचा नेमका का इफेक्ट या ठिकाणी होतो, इफेक्ट ऑफ प्रेशर. आता प्रेशरचा इफेक्ट जर आपल्याला बघायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सबस्टेंसच्या तीन फिजिकल स्टेट माहित आहेत. तीन कोणकोणत्या? वन इज सॉलिड, सेकंड वन इज लिक्विड, थर्ड वन इज गॅस. जे तीन फिजिकल स्टेट्स आपल्याला माहित आहेत याच्यापैकी सॉलिड आणि लिक्विड जी काही फिजिकल स्टेट आहे त्या दोन, या फिजिकल स्टेट कशा आहेत, इनकॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल. आणि गॅस म्हणजे कसं असलं, इट इज ए लार्ज कॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय, ज्यावेळी आपण एखाद्या सबस्टन्स वर प्रेशर अप्लाय करतो आणि प्रेशर अप्लाय केल्यानंतर जर त्याचं व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल, त्याचं आकारमान कमी होत असेल, तर त्यावेळी आपण कॉम्प्रेसिबल म्हणतो. सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत काय होतं, जेव्हा आपण सॉलिड किंवा लिक्विडवर एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करतो तेव्हा सॉलिड आणि लिक्विडचं कॉम्प्रेशन होत नाही, याचा अर्थ कसे इनकॉम्प्रेसिबल आहे. मात्र गॅस वर जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर गॅसचा व्हॉल्यूम हळूहळू काय होतो, कमी होतो. म्हणजे गॅस एक लार्जली कॉम्प्रेसिबल आहे आणि सॉलिड आणि लिक्विड इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं त्याच्यावर कशाचा इफेक्ट होत नाही,
प्रेशरचा कोणताही इफेक्ट झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. ज्यावरती सॉलिड किंवा लिक्विड प्रेशरचा कोणताही इफेक्ट होत नाही याचाच अर्थ सॉलिड आणि लिक्विडच्या सोलिडिटीवर प्रेशरचा काही इफेक्ट होत नाही. काय सॉलिडची आणि लिक्विडची सोलिडिटी प्रेशर बदलल्यानंतर चेंज होत नाही. आपण या ठिकाणी काय लिहू शकतो सॉलिड लिक्विड इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळं त्यांचे बदल आपण काय लिहू शकतो देअर इज नो इफेक्ट देर इज नो इफेक्ट ऑन त्याच्यावर कोणता इफेक्ट होत नाही ऑन सोल्युबिलिटी ऑफ कशाची सोल्युबिलिटी सॉलिड्स अँड लिक्विड्स सॉलिडच्या आणि लिक्विडच्या सोल्युबिलिटीवर प्रेशरचा काही इफेक्ट होत नाही. देर इज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड कशाचा इफेक्ट होत नाही देर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर नो इफेक्ट ऑफ प्रेशर नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स. मग आपण तिसरी कशी कशी घेतली होती कोणती गॅस गॅस एक कॉम्प्रेसिबल आहे आणि गॅस कॉम्प्रेसिबल असल्यामुळं गॅसच्या सोल्युबिलिटीवर काय होतं प्रेशरचा इफेक्ट होतो तो इफेक्ट काय होतो सोल्युबिलिटी सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस इनक्रीजेस इनक्रीजेस विथ इनक्रीज इन टेम्परेचर सॉरी विथ इनक्रीज इन प्रेशर टेम्परेचर नाही इनक्रीज इन प्रेशर तर काय होत गॅसचे सोल्युबिलिटी इनक्रीज होते कधी जर काय आपण केलं त्या गॅसवर एक्सटर्नल प्रेशर जर आपण वाढवलं किंवा गॅसचं प्रेशर आपण इन्क्रीज केलं तर अशा ठिकाणी त्या गॅसची एखाद्या लिक्विडमध्ये काय होते सोल्युबिलिटी इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला फॉर एक्झाम्पल आपल्याला कोल्ड्रिंक्स वगैरे सगळे ठाऊक आहे. जेव्हा आपण कोल्ड्रिंक्स जे टोपन असतं ते आपण जेव्हा ओपन करतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला बाहेर येणारा गॅस दिसतो. म्हणजे ऍक्च्युली काय झालं असतं ज्यावेळी ती कोल्ड्रिंकची एखादी बॉटल असते ती बॉटल जेव्हा सील केली जाते तर सील केली जाताना सील करण्याच्या अगोदर हायर प्रेशर अप्लाय करून त्याच्यामध्ये एअर आणि कार्बन डायऑक्साईड यांचं मिक्सर काय केलं जातं डिझॉल्व्ह केलं जातं. त्यामुळं कार्बन डायऑक्साईड आणि एअरचं मिक्सर हायर प्रेशरमध्ये डिझॉल्व्ह करून त्याच कंडिशन त्याला काय केलं जातं सील केलं जातं. त्याच्यामुळं एक्सटर्नल प्रेशर खूप वाढवून त्याच्यामध्ये गॅस करायला असतो जास्त डिझॉल्व्ह करत असतो. मात्र जेव्हा आपण ते बॉटल्स टोपन ओपन करतो तेव्हा त्याच्यावर बाहेरून असणारं जे काही प्रेशर होतं ते प्रेशर थोडस कमी होतं आणि प्रेशर कमी झाल्यामुळं डिझॉल्व्ह झालेला गॅस करतो पटकन बाहेर निघून होतो. काय प्रेशर कमी झालं की त्याची सोल्युबिलिटी सुद्धा काय होते कमी होते आणि प्रेशर जर आपण इन्क्रीज केलं तर त्या ठिकाणी सोल्युबिलिटी सुद्धा काय होते इन्क्रीज झालेली बघायला मिळते. आता हे जे काही सोल्युबिलिटी आहे म्हणजे गॅसचे लिक्विडमध्ये ती सोल्युबिलिटी आपण एका लॉच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहोत. त्या लॉचं नाव आहे हेन्रीज लॉ जो आपल्याला नेक्स्ट एक्सप्लेन करायचा आहे.